of hers would take her into all research related fields only. So that is tour planning, destination planning में एकदम तुम्हारा job शुरू भी नहीं होता तब वो destination planning वाला job शुरू होता है. That is by the government authorities and all. वहाँ पे she can do her best. It's directly from Department of Tourism and tourism boards and what not. She'll be the best person to do those planning and resourceful. मी जेव्हा लास्ट इयर कोर्स जॉईन केला होता तेव्हा आय वॉज परस्युईंग माय बी कॉम एज वेल. मला एक एक्झाम द्यायची होती त्याची आणि मला खूप एका वेळेस खूप अभ्यास करायचा होता आणि मी एकदम ओपनली सांगते मी आधी एवढा अभ्यास नाही करायचे. मला टुरिझममध्येच यायचं होतं आधीपासून. आय वॉज व्हेरी पॅशनेट टू कम इन दिस इंडस्ट्री आणि मग मला मी तो पण अभ्यास केला आणि हा पण तेव्हा खूप स्ट्रेस होता बाय द बिगिनिंग ऑफ दिस इयर. पण मला खूप आवडायचे जे ॲक्टिव्हिटीज मॅमनी स्टार्ट केलं होतं क्लासमध्ये. जी डी खूप फेवरेट आहे माझं तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना. पण त्याच्यामुळे मला म्हणजे माझा कॉन्फिडन्स खूप बूस्ट झाला, माझं परफॉर्मन्स ओरिएंटेडनेस खूप वाढला आणि रिसेंटली जस्ट एज मॅम सेड मी काही क्लासेस मिस केले बाय द युअर एंड. हां, ॲक्च्युली माझे आजोबा बरे नव्हते पण आय फील सो बॅड फॉर इट की मी कारण आय लव व्हॉट मॅम टीचर्स. मला त्यांच्यामुळे खूप जॉग्रफीचं लेक्चर मला कधीच मिस नाही करावं असं वाटलं किंवा आत्तापर्यंत वर्ल्डचं पण मिस नाही केलं त्यांचं. सो आय थिंक शी इज द बेस्ट टीचर फॉर माय जॉग्रफिकल थर्स्ट. सिरियसली आय वुड यूज दॅट वर्ड. सो मला त्यांच्याकडून पण खूप म्हणजे कॉन्फिडन्स बूस्टअप झाला आणि त्यांच्यामुळे पण मला खूप सपोर्ट मिळाला आहे सगळं करण्यासाठी. थँक्स.